सृजन उर्मी ग्रुप परभणी सादर करीत आहे कविता श्रावणाचा। श्रावण अर्थात सावन, सावन को आने दो म्हणत म्हणत या श्रावणाच्या संदर्भातल्या कवितांना पण आने दो म्हणत आज आपण हे औचित्य साधून आज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे। या संमेलनामध्ये उपस्थित सर्वांचं स्वागत करून श्रावणाच्या संदर्भात लिहिलेली एक रचना मी आपल्या पुढे सादर करत आहे। कवितेचं शीर्षक अर्थातच श्रावणाचं। श्रावणात रवी सोबतच कवीलाही नवी चकाकी येते। श्रावणात रवी सोबतच कवीलाही नवी चकाकी येते। निर्माणाची प्रबळ इच्छा नवरचनेलाही वेग देते। निर्माणाची प्रबळ इच्छा नवरचनेलाही वेग देते। टिप टिप भुरभुर मुसळधार, टिप टिप भुरभुर मुसळधार पाऊस कोसळतो। दमल्या शमल्या पिछांच्याही लाटा मात्र उसळतो। माहेराची ओढ घेऊन लेकी माहेरी येतात, माहेराची ओढ घेऊन लेकी माहेरी येतात। आनंदाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झोके घेतात। खळखळणारे झरे, खळखळणारे झरे मोर नाचरे मन मोहून घेतात, खळखळणारे झरे मोर नाचरे मन मोहून घेतात। दूर उडून गेलेले पक्षी सखी पुन्हा राणा मनात येतात। दूर उडून गेलेले पक्षी सखी पुन्हा राणा मनात येतात। जीर्ण पर्ण अवस्थेने, जीर्ण पर्ण अवस्थेतील पानांनाही पालवी फुलते, जीर्ण पर्ण अवस्थेतील पानांनाही पालवी फुलते। सोची दाणे घेऊन मग पक्षाची मानही डुलते, सोची दाणे घेऊन मग पक्षाची मानही डुलते। खुरटलेल्या मनाला, खुरटलेल्या मनाला करपलेल्या रानाला, खुरटलेल्या मनाला करपलेल्या रानाला येते जेव्हा उभारी, घुरटलेल्या मनाला करपलेल्या रानाला येते जेव्हा उभारी। खरा तर तोच ऋतू हिरवा आणि तेच दिवस भारी, खरा तर तोच ऋतू हिरवा आणि तेच दिवस भारी। म्हणून विचार कृतीतून, विचार वर्तन कृतीतून, विचार वर्तन कृतीतून जेव्हा संपून जातो रावण, विचार वर्तन कृतीतून जेव्हा संपून जातो रावण, तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनात येतो श्रावण, तेव्हाच खऱ्या अर्थाने। धन्यवाद सर। अतिशय सुंदर। फुलाला जिथं फुलता येतं आणि पक्षाला जिथं नाचता येतं, फुलाला जिथं फुलता येतं आणि पक्षाला जिथं नाचता येतं, ते झाडच माझं पुस्तक आहे ज्याचं पान न पान वाचता येतं असं एका कवीनं म्हटलेलं आहे। म्हणजे निसर्गाचं आणि आपल्या जीवनाचं इतकं जवळचं नातं, अतिशय जवळचं नातं हे कवितेनं सांगितलेलं आहे। निश्चितच भावसार सरांची ही कविता अतिशय छान झालेली आहे। यानंतर आणि माझी कविता श्रावण खेळा आपल्या आपणासोबत प्रस्तुत करतो। श्रावणामध्ये फुललेलं प्रेम आणि प्रेमगोड श्रावण झेला या कविता कवितेमधून आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न। पाहून हिरवळ मनात माझ्या पसरे दरवळ, पाहून हिरवळ मनात माझ्या पसरे दरवळ, श्रावणातल्या उन्हात ग ओल्या पदरी अंग झाकते, चुर्र लाजते काय चालले मनात ग। पाहून हिरवळ, पाहून हिरवळ मनात माझ्या पसरे दरवळ, श्रावणातल्या उन्हात ग
ओल्या पदरी अंग झाकते झुरलाजते काय चालले मनात ग हिरवा चाफा फुलला माणी तुवण वाणी हिरवा चाफा फुलला माणी तुवण वाणी काय करी सी राणात ग फडफड करतो डावा डोळा फडफड करतो डावा डोळा पाऊस भोळा गीत गाई कानात ग हिरवा चाफा फुलला माणी तुवण वाणी काय करी सी राणात ग फडफड करतो डावा डोळा पाऊस भोळा गीत गाई कानात ग वृक्षलतांची हिरवी कांती वृक्षलतांची हिरवी कांती तुरे कांती कुठली भ्रांती ध्यानात ग कसली भ्रांती कसली घाई फुलतो बाई श्रावण झेला पाणात ग वृक्षलतांची हिरवी कांती तू कुठली भ्रांती रक्षलकांची हिरवी कांती तुवे कांती कुठली भ्रांती ध्यानात ग कसली भ्रांती कसली घाई फुलतो वाई श्रावण झेला पाणात ग फुलतो बाई श्रावण झेला पाणात ग श्रावण झेला पाणात ग श्रावण सरी श्रावण सजला मेघानिया श्रावण सजला मेघानिया खातरी सुंदर नक्षी पुन्हा नव्याने सूर आळविती आनंदाने पक्षी पुन्हा नव्याने सूर आळविती आनंदाने पक्षी हिरवा शालू नेसून सजली माई माऊली धरणी गुरे वासरे वागळती अन फुल पाखरे गाती कोकिळेच्या मधुर स्वरांनी गीत नवे ते गात आणि नभांगणातील रंग उधळवी रांगोळी रेखित सृष्टी रांगोळी रेखित सृष्टी टपटप टपटप तालावरती बरसे श्रावण सरी टपटप टपटप तालावरती बरसे श्रावण सरी धन्यवाद चार सरी गंध हा सुगंध झाला गंध हा सुगंध झाला दैवने हा दारुधारी आज आल्या अंगनिया श्रावणाच्या चार सरी श्रावणाच्या चार सरी गंध हा सुगंध झाला गंध हा सुगंध झाला दरवळे हा दारुदारी आज आल्या अंगनिया तरुवल्लरी आज इथेही नाती गाती गोड गाणी तरुवल्लरी आज इथेही नाती गाती गोड गाणी भिजुनी सारे अंग अंग भिजुनी सारे अंग अंग थर थर ते अधरवाणी आज आल्या अंगनिया श्रावणाच्या चार सरी श्रावणाच्या चार सरी गंध हा सुगंध झाला गंध हा सुगंध झाला दरवळे हा दारुदारी आज आ
आठवते अजुनी जेव्हा, आठवते अजुनी जेव्हा कागदाची तीच होडी, कागदाची तीच होडी चार थेंब पडती जेव्हा, चार थेंब पडती जेव्हा वाहताना वाट काढी आज आला अंगणिया श्रावणाच्या चार सरी, श्रावणाच्या चार सरी मोर पिसारा फुलवी सुंदर, मोर पिसारा फुलवी सुंदर पिके डोलती रानो रानी, पिके डोलती रानो रानी थेंब थेंब हा पिऊनी अवनी, थेंब थेंब हा पिऊनी अवनी तृप्त होई ती मनोमनी आज आल्या अंगणिया श्रावणाच्या चार सरी, श्रावणाच्या चार सरी गंध हा सुगंध झाला, गंध हा सुगंध झाला दरवळे हा दारुदारी आज आल्या अंगणिया श्रावणाच्या चार सरी। श्रावण हा विषय घेऊन आपण हे कवी संमेलन पुढे नेत आहोत। माझ्या पूर्वी सर्वच कवींनी आपल्या कवितेतून अतिशय उत्तमरित्या श्रावण मांडलेला आहे। माझी श्रावणावरची म्हणजे पावसावरची कविता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पण ती कविता सोडून पुन्हा एका कवीच्या कवितेमध्ये संदर्भ आला होता की निसर्ग हा माणसाशी कसा जोडलेला असतो। तशीच एक भेट नावाची कविता आहे, ती मी आपल्या समोर सादर करतो। तुझी माझी भेट झाली ते झाड अजून फुललं आहे, तुझी माझी भेट झाली ते झाड अजून फुललं आहे, तुझं माझं गुपित त्याच्या पानोपानी दडलं आहे। तू पहुडलीस जिथं तिथं शेवंती फुलली आहे, तू पहुडलीस जिथं तिथं शेवंती फुलली आहे, कुणास ठाऊक आपल्याविषयी ती कुणा कुणाशी बोलली। तुझ्या माझ्या गाण्यावर अजून ताल धरतो आहे, तुझ्या माझ्या गाण्यावर अजून ताल धरतो आहे, तुझे माझे श्वास घेऊन वारा तिथेच फिरतो आहे। तुझ्या माझ्या भेटीनंतर, तुझ्या माझ्या भेटीनंतर झाड अधिक हळवं झालं, कितीतरी पाखरांनी आता त्याला जवळ केलं। तुझ्या माझ्या आठवणीत शिवार सारं नाहत आहे, तुझ्या माझ्या आठवणीत शिवार सारं नाहत आहे, विरह गाणं तुझं माझं पारवा फक्त गात आहे, विरह गाणं तुझं माझं पारवा फक्त गात आहे। आणि तेच विरह गाणं मी आता आपल्या समोर सादर करतो। गोठून जातील अश्रू दाटून येईल कंठ, गोठून जातील अश्रू दाटून येईल कंठ, पेटतील साऱ्या भावना सोडून तुला जाताना, सोडून तुला जाताना, सोडून तुला जाताना, बोलू शकेल का मी शंका आहे मनी, बोलू शकेल का मी शंका आहे। दुसरीकडे ते कोर एक किरण असे पडलेले होते की असं वाटत होतं जसं नुसते पाऊस पडत नाही हा, तर हे मोत्याची नुसती लगड आपल्या समोर येते राहिली, इतकं सुंदर ते नयन मनोरम असं दृश्य होतं। आणि खळाळ ते शुभ्र दुधाळ असे हे ओहळ जे आहेत ते पाहून खरंच कोणताही सर्वसामान्य माणूस कवी बनतो। आपल्याला एक कविता मी आपल्या समोर ठेवतोय, तिची कविता या आता याच श्रावण महिन्यात मी लिहिलेली आहे। कवितेचं शीर्षक आहे श्रावण आरती, ही आर्यावृत्तातली कविता आहे। जर शब्दाकडे थोडं लक्ष दिलं तर लक्षात येईल कवितेचे भाव
अगदी म्हणजे मनापर्यंत पोचते. श्रावण आरती धरा सरसरा भिजे भर भरा शहारा गडे अंग भिजवुनी कृतार्थ मनी वाजवी चौघडे धरा सरसरा भिजे भर भरा शहारा गडे अंग भिजवुनी कृतार्थ मनी वाजवी चौघडे लाजत मुरडत अवनीचा तो हिरवा शालू फुले रसळसळ ज्वानी भरतो श्रावण वेलू ऊन सावली खेळ चालला बघार कुणी नदी खळाळे धावत जाई प्रेम विरहिणी शुभ्र दुधाचे डोंगर खडका मधुनी पाझर यमन मारवा अळवित होते जंती झर झर मंगल तोरण वृक्षराईची कमान स्वागत पक्षी मधुरती सनई वाजे होई अनुरत. आपल्या वाटते आपण संगीतामध्ये तल्लीन होतो, तर पण हा एवढा निसर्ग अगदी खुलल्यानंतर पक्ष्यांना सुद्धा आनंद होतो आणि पक्षी इतके मधुर गाऊ लागतात ते सगळं सागर संगीत आपल्याला ऐकताना आपण भावविभोर होऊन जातो. आणि म्हणून मंगल तोरण वृक्षराईची कमान स्वागत पक्षी मधुरती सनई वाजे होई अनुरत झर झर धारा धरे सबिल गुण कृतार्थ सजवी लाजत मुरडत नवरी काली कुमारी नवी मस्त रातही तमी बुडाली सख्या कवे तुन रोमांचित ती होई बिलगे थंड हवे तुन अशी चालली मिलन कस्तुरी दरवळ सारी वृद्ध जाहले मंगल तोरण तुळसही दारी इंद्रधनुची कमान लगडे आकाशातुनी गुरे वासरे रानो माळी मस्त उधळुनी हिरवे हिरवे मखमालीचे स्पर्श आवडती प्रीत फुले ही मनात फुलुनी मस्त लगडती शेवटी पर्णाखाली मोती चमकून माला बनवी. इतकं सुंदर दृश्य असतं बघा, हे जर आपण हे पाहिलं की पाऊस पडून गेल्यानंतर कधी पाऊस तर कधी देऊन पडतं या श्रावण महिन्यामध्ये, आणि पाऊस पडून गेल्यानंतर ते जे थेंब आहेत ते त्या पानाच्या खाली येतात आणि पानाच्या खाली थेंब आल्यानंतर सूर्य जेव्हा म्हणजे येतो ऊन जेव्हा पडतं त्याची किरण त्याच्यावर पडतात आणि ते इतकं सुंदर दिसतं बघा की आपण म्हणजे कितीही कोट्यांशी रुपये जरी खर्चले तरी सोन्याचे दागिने जरी करून घेतले तर त्याची त्याला सर येत नाही. इतकं अप्रतिम लावण्य ते असतं आणि या लावण्यामध्ये आपण भावविभोर होऊन जातो आणि आपोआप आपल्या शब्दामध्ये आपल्या मुखामध्ये शब्द पडतात की पर्णाखाली मोती चमकून माला बनवी भास्कर किरणे नव आशेला सहजच फुलवी गर्भा मधुनी अंकुर डोकावत ये वरती टाळ्या झडती दो हातानी श्रावण आरती टाळ्या झडती दो हातानी श्रावण आरती टाळ्या झडती दो हातानी श्रावण आरती. ओवाळणी मला कशाची ओवाळणी पाहिजे? निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळावे तुला भाऊ राया ओवाळीते घाली ओवाळणी मला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळावे तुला. माझ्या कवितेचं नाव आहे आला आला श्रावण. आला आला श्रावण ग आला आला श्रावण ग मन सुगंधी हुई चंदन ग आला आला श्रावण ग जीव धावे माहेराला राखी बांधू ग भावाला जीव धावे माहेराला राखी बांधू ग भावाला डोळे भरून करू औक्षण ग आला आला श्रावण ग आला आला
होई चंदन ग मन झोके उंच घेई धरणी भिजून चिंब होई मन झोके उंच घेई धरणी भिजून चिंब होई फुले सजवती सारे अंगण ग आला आला श्रावण ग आला आला श्रावण ग मन सुगंधी चंदन होई ग मन हिरवळ हिरवळ होई बहर प्रीती लाग येई मन हिरवळ हिरवळ होई बहर प्रीती लाग येई प्रीत खुलवित आला साजण ग आला आला श्रावण ग आला आला श्रावण ग मन सुगंधी चंदन होई ग अधीर श्रावण मनात पैंजना अधीर श्रावण मनात पैंजना उन्हाळ वाहे वारा आठव येता तुझी माधवा देह सावळा सारा अशांत यमुना उदास गोकुळ अशांत यमुना उदास गोकुळ उधाणलेला पूर दूर तिथे तू तरीही छळतो दूर तिथे तू तरीही छळतो तुझा पावरी सूर कोमल स्वप्ने मधुर भक्ति कोमल स्वप्ने मधुर भक्ति जपते राधा वेळी पायामध्ये जणू घातली कोणी फुलांची वेळी पायामध्ये जणू घातली कोणी फुलांची वेळी हळवे तनमना सरले मीपणा हळवे तनमना सरले मीपणा गर्द निळी ही भूल निळसर मोहना राधा झाली निशिगंधाचे फूल निरसर मोहन राधा झाली निशिगंधाचे फूल साठलेला पावसाळा हा पावसाळा किंवा श्रावण खरोखरच दोन्ही अंगाने आपल्याला विचार करायला लावणारा असतो यानंतर पहिल्या राऊंडमधील शेवटच्या टप्प्याकडे आपण चाललेलो आहोत पल्लवी देशपांडे चारखंकर यांना मी विनंती करतो की आपली कविता करते कवितेचं नाव आहे अद्वय यमुनेचे संत निळे ते यमुनेचे संत निळे ते स्थिर सप्त जाहले पाण यमुनेचे संत निळे ते स्थिर सप्त जाहले पाणी कान्हाच्या बासरी मधले स्वर बहरे मौक्तिक वाणी कान्हाच्या बासरी मधले स्वर बहरे मौक्तिक वाणी आली ती मंजुळ कानी मन ते मंद्र जाहले सूर आली ती मंजुळ कानी ते मंद्र जाहले सूर राधेच्या अंगावरती रंध्रातून आला पूर ते मुक्त भाव दाटून ती येई शिरशिरी अंगी ते मुक्त भाव दाटून येई ती शिरशिरी अंगी गडबडून आई जाई चित्त ती विव्वळ ही दिन रात्री धेनुत्या झाल्या गोळा निव्यक्त सडातून होती धेनुत्या झाल्या गोळा निव्यक्त सडातून होती व्याघ्रांच्या मुखामधुनी मृदुमंगल ती घुरघुरती व्याघ्रांच्या मुखामधुनी मृदुमंगल ती घुरघुरती तो शुद्ध वात हरवून तो शुद्ध वात हरवून स्थिर होई कदंब पाणी तो शुद्ध वात हरवून स्थिर होई कदंब पाणी ते किलबिल नारे पक्षी स्थिर होत शांत उडताने पावा तो तरल मनाचा हळकुंकर घाली कान्हा पावा तो तरल मनाचा हळकुंकर घाली कान्हा वृक्षांना आले कर्ण तृणपाती वळवी माना बढिया गोकुळ ते होऊन वेळे गोकुळ ते होऊन वेळे धावतील यमुने काठी गोकुळ ते होऊन वेळे धावतील यमुने काठी स्वर विहार गोटे फिरती बघण्याला होई दाटी स्वर विहार गोटे फिरती
बघण्याला होई लागली. आल्या त्या गोपी आल्या, आल्या त्या गोपी आल्या, जलभरण्या कारण होई. आल्या त्या गोपी आल्या, जलभरण्या कारण होई. त्या मार्दव स्वर लहरींनी आणि स्वतः सविसरून जाई. ते आले की काहून साक्षी, ते अलौकिकाहून साक्षी, ब्रह्म्याने केली की माया. ते अलौकिकाहून साक्षी, ब्रह्म्याने केली की माया. जो विश्वरूपी भरलेला, राधा ही त्याची काया. लागली नेत्र समाधी, लागली नेत्र समाधी, विरघळुनी गेली राधा. लागली नेत्र समाधी, विरघळुनी गेली राधा. त्या मधुरा भक्ती द्वारे कृष्णाची जडली बाधा. ते अपूर्व मिलन झाले, ते अपूर्व मिलन झाले, भक्तीनी शक्ती मिळता. ते अपूर्व मिलन झाले, भक्तीनी शक्ती मिळता. अद्वैत होय स्वरूप ती मने परस्पर जुळता. अद्वैत होय स्वरूप ती मने परस्पर जुळता. ती मने परस्पर जुळता. कधी कधी लिहितो पण फक्त तुमच्या समोर मांडत नाही. पण आज नेमकं तुम्ही श्रावणाच्या बाबतीत सगळे कवी गाऊ लागले तर मला एक सुंदर कविता आठवली. मी तुम्हाला ऐकवतो आणि त्याच्या आधी सांगतो की माझा स्वभावच असा आहे की मैं अक्सर हसा देता हूँ उदास लोगों को. मैं अक्सर हसा देता हूँ उदास लोगों को. मुझको मुझ जैसे लोग देखे नहीं जाते. बरसली सर पावसाची, बरसली सर पावसाची आणि बदलला आज ऋतू. बरसली सर पावसाची आणि बदलला आज ऋतू. एकीकडे तहानलेला मी आणि दुसरीकडे चिंब भिजलेली तू. जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले माझ्या दारी. जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी. माझ्याही ओठावर आले नाव तुझे उदारा. आणि श्रावणात घन निळा बरसला अशी पाडगावकरांची रचना आहे. फुसके शेर म्हणजे काय आणि वजनदार शेर म्हणजे काय या दोन्हीचा फरक लक्षात येईल आपल्याला. पहिला फुसका शेर, वो आए हमारे घर, खुदा की कुदरत है, कभी हम उनको तो कभी अपने घर को देंगे. वाह वाह. या शेर मध्ये काहीतरी विशेष वाटलं का तुम्हाला? विशेष काय आहे हे आता आहे. याला आपण रसग्रहण म्हणतो, शेरचं रसग्रहण तुमच्या भाषेत. गालिबचं प्रेम होत आणि जिच्यावर प्रेम होत ती त्याच्या घरासमोर राहत होती. गालिबचं प्रेम होत, गालिब वाडीवर राहत होता आणि जिच्यावर प्रेम होत ती त्या काळात ते मुजरा करणाऱ्या महिलांना काय म्हणतात, मुजरा करणाऱ्या महिला होत्या. ठीक आहे ना, तवायक होती समजा. आणि ती सुद्धा तिची माडी पलीकडे, तिची माडी तिकडे, मध्ये फक्त रस्ता होता. एके दिवशी तिची कोंबडी सकाळी सकाळी 10-12 वाजता पळत 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 रस्त्यावर आली आणि ती ही तवायक होती ज्याच्यावर गालिबचं प्रेम होतं जिच्यावर, ती त्या कोंबडीच्या मागे 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 पळत आली तिला पकडायला. ती पळत 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 इकडे पडली, इकडे गेली, चुकून गालिबच्या घरात गेली कोंबडी. तिच्या मागाला कोंबडी पकडायची म्हणून ही पण गेली. तिला माहित नव्हतं काय कोण आहे, काय आहे, कोणाचं घर आहे. ती कोंबडी पळत पळत गालिबच्या घरात गेली आणि चुकून पुन्हा वर गेली. ही पण वर गेली. गालिब तिचा लिहित बसलेला होता आणि झापा ढाकत ढाकत ती त्याच्या समोर अशा ऍक्शन मध्ये, अशा सुंदर आवेशामध्ये त्याच्या समोर ती प्रगटली. कोंबडी तर पलीकडे गेली, मोठी कोंबडी समोर आली.
समोर आल्यानंतर अचानक ती समोर आल्यावर तिच्यावर आपण रोज गजल लिहितो गेल्या अनेक वर्षांपासून त्याला त्याचं प्रेम आहे तिच्यावर हे त्यानं तिला कधी सांगितलेलं नव्हतं आणि ती समोर आल्यानंतर ते बोलला अरे आप आइए ना बैठिए हो बैठी 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 तिने मग आता काय करावं म्हणून बसण्याचा प्रयत्न केला बसली कुछ पाणी कुछ पाणी चाहिए त्याला काय बोलावं ते सुचलं नाही गेलं तेव्हा तिनं शेअर लिहिला कि ओ आए हमारे घर खुदा की कुदरत है म्हणजे मी बोलवलं नाही आणि ती म्हणाल काय नाही कोंबडी मुलं आड्या आड्या मारली वो आए हमारे घर खुदा की कुदरत है कभी हम उनको तो कभी अपने घर को देखते वाह 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 चला भाई सब जिंदा से नंतर माझ्या सारखा एक मित्र होता त्याला म्हणला अरे तू एवढं प्रेम करतो तिच्यावर तिला फक्त सांग की मला तू खूप आवडते ती तुझ्या गजल म्हणती आणि एवढे पैसे कमवले ती आज म्हणजे एवढं नाव तिचं आहे तू एवढा मोठा असून तुझं तुला कोणी गल्लीत ओळखत नाही त्यावेळेस असं व्हॉट्सअप फेसबुक होतं मग ते गजल म्हणायला ऐकायला सुद्धा जात नव्हतं यानं बळजबरी हात धरला बळजबरी नेलं एके दिवशी मैफिल सजली गजल सुरू झाली आणि गजल सुरू झाल्यावर सर गालिब तर पुन्हा एक शेर लिहिला न जाने कब कहां से उसने चुराई मेरी गजल न जाने कब कहां से उसने चुराई मेरी गजल उस शौक हसीना ने सुनाई मुझको मेरी गजल वाह बढ़िया क्या बात क्या बात त्याच्यानंतर मैफिल झाली सगळेजण गेले हे मित्र मला तुझी ओळखतो म्हणजे ते म्हणजे नाही तिला सांगायचं नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाही सांगत यार नाही सांगत यार हो नाही हो नाही म्हणत एक हुसका शेर पुन्हा ऐका हुसका शेर असा आहे की हमसे वो पूछते हैं कि गालिब कौन है हमें कोई ये बताए कि हम क्या बताए कहे का सुमन ते बोल शेर आता वजन कसे ते पाहिजे सगळेजण गेले मैफिल संपली अरे जरा आइए इधर बैठिए मोहतरमा जरा बैठिए ती बसली कौन है ये बोले आप जिनकी गजल गाते हैं आप जिस गालिब की गजल गाते हैं ना हाँ तो कौन है आप याला वाटायला की आता हे सांगतायत काय मी गालिब म्हणून याला ही भीती आप जिस गालिब की गजल गाते हैं ना ये साहब ये जनाब उनको पहचानते हैं असं म्हणलं ते बोले बरं झालं ओळख सांगितले नाही मग तिने विचारलं अरे आप गालिब कोण पहचानते म्हणजे बोर्डीकर साहेबांची भाष्य करतो अरे बाप असं होते ना आपल्याकडे तर आप गालिब को जानते हैं गालिब को पहचानते हैं अरे बताइए ना मुझे वो कैसे है कहाँ रहते हैं वो दिखने में कैसे है मेरी उनसे मुलाकात हो सकती है या नहीं बताइए ना गालिब कैसे है जिथा क्या ना शेर लेला कि हमसे वो पूछते हैं कि गालिब कौन है हमें कोई ये बताए कोई मुझे देवा हमें कोई ये बताए कि हम क्या बताए वाह बढ़िया वाह ये था अलवर किंडे राणा तू न साऱ्या माझा पाऊस भाऊ म्हणजे पावसाचे वेगवेगळे रूप आहेत कुणी पावसाला सखी किंवा भाऊ किंवा अशा रूपाने सुद्धा पाहिलेले या कवितेचा शेवट असा आहे की भाऊ माझा गोजीरवाणा मला बोलावत येई होते झोपेतून जागी माझी धरणी आई नाते अतूट आमुचे नाते अतूट आमुचे नित्य नेमाने भेट घेऊ शिवाराचा असे राजा त्याची गाणी आज गाऊ इंडे राणातून साऱ्या माझा पाऊस भाऊ अशा प्रकारच्या रचना